आता वळूयात पुढच्या बातमीकडे. हैदराबाद सामूहिक अत्याचार प्रकरणातील चार आरोपींचा एन्काउंटर करण्यात आलाय, त्यानंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत, पाहूया. त्याविषयी माझं मत आहे की आधी मी हैदराबाद पोलीस यांचे अभिनंदन करते, कारण की प्रत्येक महिलेला, ज्या डॉक्टर महिलेला, या विषयावर न्याय मिळाला, तिच्या नातेवाईकांना तिला न्याय मिळाला, आणि असे प्रत्येक बाबतीत घडायला पाहिजे. कारण की जर असे नाही घडले तर समाजात अनेक लोक असे करतील, परंतु असं जर परंतु त्यांनी जर आपल्या प्रत्येकाला न्याय असं ठार केला तर समाजामध्ये दहशत निर्माण होऊन असं कोणी करणार नाही, आणि या अर्थाने खरेच महिलांना न्याय मिळेल. डॉक्टर न्याय मिळाला का? मला तर असं वाटते की त्या पोलिसांचे मी पहिले प्रथम आभार मानते, आणि मला असं वाटते की जे कोणी असं करते त्यांना तर शिक्षा भेटलीच पाहिजे, आणि जर तुम्ही यांना शिक्षा दिली तर पुढचे प्रकरण घडतील ते थोडंसं त्यांना पण आळा बसेल की बाबा आता भर चौकामध्ये त्यांना फाशी देणार आहेत, तर अशा प्रकरणांना आळा बसायला पाहिजे आणि त्यांना फाशी दिली पाहिजे, करायला पाहिजे. कारण की आजकाल मुलीलाही प्रोटेक्शन मिळायला पाहिजे, आणि का त्या सेफ साईट का नाही चालू शकत, जर असं जर चालत राहिलं आरोपीला आपण घाबरू घाबरू जर घरातच बसून राहिलो आणि बाहेरच नाही निघलो तर त्यांना न्यायही मिळणार नाही, आणि त्या हिंमतही वाढणार नाही की आपण कसं करायला पाहिजे कसं.